ने फील्डिंग करने का निर्णय घेतला. पहिला स्पेल मिस्टर पीटीपीएल, पहिलाच बॉल सरळ पट्ट्याने अगदी उडवलाय आणि फेक देऊन दिला बॉलला सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर आला हा षटकार रणजित जाधवच्या. ओव्हरपुल्स बॉल होता, फिरकीचा जादूगर मिस्टर नितीन आहे आणि फिरकीमध्ये फसवणं त्याला चांगलं माहिती आहे. मात्र इथे थोडासा ठरला तो रणजित जाधव. मात्र सर, कारण हे सातत्याने गेले कित्येक वर्ष एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या विरुद्ध क्रिकेट खेळत आहेत खेळाडू, त्यामुळे प्रत्येकाचा प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट प्रत्येकाला माहिती आहे आणि त्याचाच कुठेतरी डोक्यामध्ये विचार घेऊन इथे खेळ साकारला जाऊ शकतो. पहिल्या बॉलवर षटकार आला. नक्कीच प्रत्येकाची उणीव प्रत्येकाला माहिती आहे आणि आज जर पाहिलं तर रणजित जाधव चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकरला शिवा जाधव देखील चांगल्या फॉर्म मध्ये आज पाहायला मिळतात. किती मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल, यावेळेला मात्र आपली दहशत निर्माण केली नितीनने. युवराज पहिला बॉल आपण पाहिला स्लॉट मध्ये होता ओवर पिच बॉल, पण दुसरा बॉल आपण पाहिला अगदी खोलवर टप्प्यावरचा बॉल, अगदी खरं तर बॅट अँड पॅडच्या मध्ये टाकलेला हा बॉल आणि निष्प्रभ करून टाकले या बॉलवर रणजित जाधवला. नितीन पुन्हा एकदा तयार, राऊंड द विकेट हा बॉल आपण पाहतो. इथे संधी आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पहिला झटका लागलाय बीसीसी संघ टीमला. हा डिटर फलंदाज रणजित जाधव बॅक टू डग आउट. आणि हे टॉसच्या वेळी राहुल पाटील यांना प्रश्न विचारला होता गोलंदाजी का घेताय, त्यांनी सांगितलं आम्हाला रणजित जाधवची विकेट काढायची आणि ते त्यांनी करून दाखवलं पहिल्या षटकामध्ये. जे सांगितलं जे बोललं, जो मी बोलता हो मी करता हो, आणि त्याला नितीन यांची साथ मिळाली, क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली आणि रणजित जाधव या मॅच मध्ये जास्त कॉन्ट्रीब्यूट करू शकला नाही आणि षटकार ठोकल्यानंतर मात्र माघारी परततोय. एक मी म्हणे आता थोडस दडपण नक्कीच रिलीज झालं असेल जे दडपण होतं रणजित जाधव खेळत असताना. आणि मी म्हणेन या वर्षीच्या सत्राचा ज्या पद्धतीचा फॉर्म रणजित जाधवचा रबल बॉल क्रिकेटमध्ये राहिला, टेनिस क्रिकेटमध्ये गेल्या वर्षी सत्रापासून अगदी भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू होता, त्यामुळे थोडस दडपण जरूर, पण ते आता दडपण थोडस रिलीज झालं असेल बनपुरी इलेव्हन बनपुरी टीम वरून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव, नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय रोहित, अजून शिवा जाधव आहे, रोहित आहे. हे देखील अडचण ठरू शकतात बनपुरी इलेव्हन बनपुरी टीम, परंतु ज्या पद्धतीने आपण उल्लेख केलाय बनपुरी इलेव्हन बनपुरी टीम कडे गोलंदाजचा तोफखाना असलेली ही टीम आपल्याला पाहायला मिळते. नितीन पुन्हा एकदा तयार, रोहित साठी आडी, यावेळी मात्र स्विचिटचा फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहे. आता गरज होती का हा प्रश्न नव्हे तर यक्ष प्रश्न प्रत्येक या ठिकाणी विवर्सला पडलेला आहे, क्रीडा दर्शकांना पडलेला आहे की एक विकेटचं पतन झाल्यानंतर मैदानावर जास्तीत जास्त काळ थांबणं रोहितने फार गरजेचं होतं. आणि जरी फटका बसला असता तरी तो घोषांकी क्षेत्रामध्ये जाण्याचे चान्सेस जास्त होते युवराज, त्यामुळे मी म्हणेन कुठेतरी चुकीचा निर्णय रोहित यांच्या माध्यमातून घेतला गेला, परंतु एक सफलता आणखीन एक नितीन येलवेला या ठिकाणी मिळाली. नक्कीच काही आवश्यकता नव्हती, मात्र सर तसं पाहिलेलं पहिली षटक आहे, अजून दोन षटक आहेत आणि शिवा जाधव सारखा फॉर्म मध्ये असलेला फलंदाज अजूनही आपल्या सोबत आहे, त्यामुळे थोडं शांततेने संयमेने जरी डॉट बॉल गेला असतं तरी हरकत नव्हती. नितीनचा हे षटक खेळून काढलं असतं तरी चाललं असतं. येस, जेव्हा तुमचा एखादा प्लेअर फॉर्म मध्ये असतो तेव्हा त्याला तुम्ही स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं असतं आणि ते चुकी झाली इथे. नवीन खेळाडू आलाय पहा, आता उत्साह तोच जोश जल्लोष पहा. बनपुरी इलेव्हन बनपुरी टीमचा सिंगल एक ऍड झाली स्कोर फलकावर, आपल्याला पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा आलाय. परंतु या सिंगल डबल आपण कधी हा खेळ पाहिला नाही, खरं तर बीसीसीआय संघूर टीम पहिल्याच बॉल पासून ठोकम ठोक, रणजित जाधव असेल शिवा जाधव रोहित असेल हे सगळे खेळाडू आक्रमक फलंदाज आहेत, परंतु इथे आपण पाहतो गोलंदाज अगदी हवी ठरत असताना बॅट्समनवर पाहायला मिळत आहेत नितीन येळवे. कमालीचा चांगला स्पेल या ठिकाणी आपण पाहतोय नितीन येळवेचा, यावेळी मात्र बॉलला उडवलंय तिथे, मात्र आउटफील्ड फास्ट आहे विवेक वरपे त्या ठिकाणी, त्याच्या डोक्याच्या वरून बॉल गेलाय सीमारेषा पार, आलाय चौकार. वैभवच्या बॅट मधून आपण पाहिलं शेवटच्या बॉलवर आलेला हा चौकार. या चौकारनंतर स्कोर कार्डचा विचार केला तर लागल्या धावा, 11 धावा स्कोर कार्डवर. मी म्हणेन युवराज अजूनही फार काही बिघडलेलं नाही, विकेट जरी गेलेत परंतु 11 धावा पहिल्या ओव्हर मध्ये या ठिकाणी नक्कीच आल्यात. नक्कीच 11 धावा आल्यात पॉवर प्ले मध्ये, विकेट गेलेत नक्की, मात्र रन देखील आल्यात आणि आता विकेट गमावून चालणार नाही सनबोर टीमला. चांगले स्ट्रोक खेळायचे मात्र त्यातून विकेट देखील सांभाळावे लागतील, कारण खास करून शिवा जाधव यांना या दोन्ही षटक मैदानावर थांबणं गरजेचं आहे, नुसतं थांबायचं नाहीये तर धावा देखील बनवायचे.
तसं मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूला प्राप्त झाला, परंतु गोलंदाज जर आपण पाहिलं अशोक हा देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, म्हणजे दोन्ही बेस्ट खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्यामध्ये हा रणसंग्राम रंगत असताना आपण पाहतो अशोक. फोर द विकेट ते सरार गोलंदाजी, पंचांकडे स्ट्रॉंग अपील केलं, लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल, पंच लगेच आपल्याकडे वळलेत. खूप चांगला अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा या पंचांकडे. खूप काळ काही खूप म्हणेन मी म्हणेन खूप काळ यांनी गाजवलेलं आहे, काही त्यांचे बॅटिंग देखील आपण पाहिलेली आहे आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं कौतुकास्पद कामगिरी आहे टेनिस क्रिकेटमध्ये या पंचांची. इथे मात्र पहा टॅप केलाय, फक्त बॅटची कडा घेऊन बॉल जातोय घोषांगी क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल एक ऍड होईल. सिंगल डबलचा खेळ मैदानामध्ये प्रेक्षकांसाठी. खरं तर व्हीसी सनपूर टीम बॅटिंग घेतल्यानंतर बरेचसे आकडे प्रेक्षकांच्या मनामध्ये आले असतील. व्हीसी सनपूर आहे रणजित जाधवच्या बॅटमधून, शिवाज जाधवच्या बॅटमधून आक्रमक फटकेबाजी आज मिळेल, परंतु आज अपेक्षांवर खरे उतरता आले नाही. हा देखील पहा यॉर्कर लेनची डिलिव्हरी, परंतु यावेळेला ऑफ स्टिकला सोडून जाणारा पंचांचा इशारा. दोन धावा या बॉलवर ऍड होतील बाईच्या स्वरूपात आणि त्याचबरोबर एक डिक्लेअर झोनच्या स्वरूपात, अशा दोन धावा स्कोर कार्डवर ऍड झाल्यात. या दोन धावानंतर स्कोर कार्डचा विचार केला, 15 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. वैभव नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय, शिवा जाधव स्ट्रायकर बॅट्समन. अपेक्षा जरूर आहेत, फटका चांगला आहे, परंतु त्याच्यावरही फक्त मिळेल एक धाव सिंगल. 360 डिग्रीचं मैदान आपण पाहिलं असं तर अनेक खेळाडूंचा आपण चांगला खेळ आपण पाहिला जे घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेले. 360 डिग्रीचं जर मैदान असतं तर या मॅच मैदानावर आणखीनही रंगत तुम्हाला पाहायला मिळाली असती, परंतु आता जवळजवळ पूर्णपणे भार आपल्या खांद्यावर घेऊन शिवा जाधव मैदानाच्या आतमध्ये. समोर अशोकचा भन्नाट वेग स्पेल फेस करत असताना वेगाला वेगाने उत्तर देईल का की एलिमिनेशन या ठिकाणी कमी राहील. अगदी स्प्रिंग सारखा बॉल उडाला, राहुल पाटीलचं बॅकअप त्या ठिकाणी मिळालं, परंतु दोन धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून ही कॅच कदाचित महागडी ठरू शकते, कारण शिवा जाधव यांची कॅच सुटली गेली. मागच्या मॅच मध्ये अक्षरशः त्यांनी धुमाकूळ घातला होता, षटकारांचा पाऊस पडला होता, त्यानंतरच्या दुसऱ्या मॅच मध्ये एक षटकार मारून त्यांनी हा सामना फिनिश केला होता. आता पूर्णपणे जबाबदारी घेऊन सध्या खेळताना दिसतात. हाफ ट्रॅकर बॉल यावेळी मात्र कव्हरचं क्षेत्र 30 yard सर्कलच्या बाहेर देखील बॉल जाऊ शकला नाही, तिथे दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत एक डॉटबॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय आणि स्कोर कार्डवर आतापर्यंत लागल्या धावा 18. अशोकचा हा बॉल जसा आला वेगाला वेगाने दिलेलं प्रत्युत्तर, बॉल सीमारेषेच्या बाहेर काऊ कॉर्नरच्या डोक्यावर. राहुल पाटील आणि विवेक परपे यांच्या मधीतून बॉल जातोय सीमारेषा पार, षटकार. अमर कदम यांचे त्या ट्रॉफीकडे लक्ष लागले. सकाळपासून आपण 3 ते 4 वेळा त्यांनी म्हटलंय की ही ट्रॉफी आम्हाला हवी आहे, तर त्यासाठी संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये आणि सन्मानाने घेऊन जा. हा देखील चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दर्जेदार झेल पकडला जातोय. एक तेरी तो एक बेरी, पहिल्या बॉलवर षटकार मारल्यानंतर इथे डीप स्क्वेअर लेगला झेल बाद होत असताना आपण पाहतोय शिवा जाधव. चोवीस धावा स्कोर कार्डवर लागल्यात दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. प्रतिषेधक 12 सरासरीने युवराज मार्गक्रमण करत असताना आपण पाहतोय व्हीसीसी सनपूर टीम. समोर देखील तेवढीच चांगली टीम आहे, कारण दोन्ही दिग्गज टीम आहेत या पाटण तालुक्यामधल्या. नेहमीच यांची लढत आपण पाहिलं तर रोमहर्षक लढत क्रीडा रसिकांसाठी खऱ्या तर मेजवानी या दोन्ही खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते आणि बऱ्याच वेळेला एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. बऱ्याच वेळेला कोणी जय पराजयाचा संमिश्र प्रतिसाद अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे कशा पद्धतीचा स्पेल प्रत्येकाचा राहिलाय. पण आज आपल्याला पाहायला मिळतं, परंतु ज्या पद्धतीचं नितीनने स्पेल टाकला तो कमालीचा होता. इथे मात्र पुन्हा एकदा पहा स्टिकर यांचा फटका, एलिमिनेशन कमी, आणखीन एका विकेटचं पतन आणि राहुल पाटीलचा जल्लोष पहा. नक्कीच आता पुढच्या अडचणीमध्ये सापडलाय मात्र सर सनपूर संघ, कारण कोणताही फलंदाज दीर्घकाळ इथे तग धरू शकला नाही. आता वैभव जो की चांगला स्टेट खेळत होता, मात्र सनील आहे नॉन स्ट्राईकला, सनील कडे ती एबिलिटी आहे. गेल्या
परवा मध्ये अनेक मॅचेस मध्ये शेवटला येऊन त्यांनी अगदी एक दोन षटकार मारून देखील चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये संघाला नक्कीच मदत केली. येस, मी म्हणेन रोहित विकेट थांबून ठेवणं फार गरजेचं होतं आणि तिथे ती खऱ्या अर्थानं उतरती कळाला सुरुवात झाली. इथे फटका पुन्हा एकदा फसलाय, परंतु सिंगल या ठिकाणी नक्कीच मिळेल. या सिंगल नंतर स्कोर कार्ड वर आपण पाहूया. तिसरं षटक चालू आहे, 25वा स्कोर कार्ड वर लागल्यात. शेवटचं षटक युवराज खरं तर हाणामारीचं षटक म्हटलं जातं, परंतु हाणामारी करणारे सगळे फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत आणि यशस्वी राहिलेत गोलंदाज. मी म्हणेन ही गोलंदाजांची देखील किमी आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी पहिला स्पेल नितीनने टाकला, दुसरा स्पेल अशोकने टाकलाय, खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी, अगदी भेदक मार आम्ही म्हणेन या दोन्ही बॉलरच्या माध्यमातून. राहुल पाटील अप्रतिम षटक हाताळत असताना मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांना पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. शेवटचा स्पेल ज्याच्यामध्ये फक्त दोन धावा त्यांनी खर्च केल्या होत्या एका विकेट घेतल्यानंतर, आणि म्हणून शेवटचा स्पेल स्वतः संघाचे कर्णधार कॅप्टन या ठिकाणी शेवटचं षटक टाकत असताना हाताळत असताना आपण पाहतोय. इथे मात्र बॉलला उठून आहे क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा खाली आहे आणि इथे मात्र सुरेख झेल. मला वाटतं सूर्याचा अडसर देखील या ठिकाणी थोडस आला असेल, परंतु शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि शेवटच्या क्षणाला अगदी हातांचा पिसारा केला आणि लगेचच त्या ठिकाणी एक दर्जेदार झेल मात्र प्राप्त झालाय. जो खेळाडू आलाय मैदानामध्ये तो आल्या पावली माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सर, आणि आता मैदानामध्ये यश आलाय खऱ्या अर्थाने. एकेकाळी सनवर्टिंगचा 12वा खेळाडू म्हणून तो पवेलियन मध्ये आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतो आणि आज ऍज अ बॅट्समन म्हणून मैदानाच्या तुम्ही दाखल झालाय. आणि इथे मात्र तीन बोलत असताना शेवटच्या बॉलवर विकेट आली. पहिल्या इनिंग खेळ समाप्त झाले आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 25 आणि 26 रनचं लक्ष आहे. 26 इज द टार्गेट. मात्र सर आपण जर पाहिलं तर आज अतुल भालेकर नाहीये काही कारणामुळे, त्याची उपलब्धता नाहीये. तरी देखील आज बनपुरी संघ आपण पाहिलं तर दोन सामने जिंकला, क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय आणि आता सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी आता हे पुढचे 18 चेंडू किंबवणा ते जे टार्गेट आहे 26 रन्स ते चेस करत असताना मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करायची. आता शिवा जाधव आणि रणजित जाधव यांच्या दोन षटकांवर मात्र खूप काय अवलंबून असणार आहे. त्या षटकामध्ये किती धावा येतील ते देखील महत्वाचं राहील. अगदी काही वेळापूर्वी समायरा फायटर्सचे ओनर अमरजी दादा पाटील यांचं आगमन झालं असं मला आत्ता समजतंय. माफ करा आपल्या, आम्ही माहितीच नव्हतं आपण आलाय ते. आपलं सरचे स्वागत आहे. उद्या आपण असाल नक्कीच. मालदा टीम देखील सांगते की उद्या तुम्ही पाहिजेत आणि आपलं नेहमी स्वागत राहील. अमर दादा पाटील समारा फायटर मात्र सर रणजित जाधव ज्यांच्या टीम मधून खेळतो ज्या टीमचा आयकॉन आहे जसे समारा फायटर्स आणि याही वर्षी त्यांच्या टीमचा तोच आयकॉन आहे येणाऱ्या पीटीपीएल मध्ये देखील. तो नाही क्षमाप करा आयकॉन बदलले तसं मला अमर कदम सांगतात. हरकत नाही, 26 रनचं लक्ष मात्र सर 18 बॉल. पहिली दोन षटक खूप महत्वाची राहतील. येस नक्कीच, पहिले दोन स्पेल शिवा जाधव रणजित जाधव यांचं स्पेल खूप महत्वपूर्ण राहील आणि पहिले दोन विकेट देखील महत्वाच्या राहतील, कारण आज अतुल भालेकर या संघामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल ना, त्यामुळे पूर्णपणे लक्ष या ठिकाणी. परंतु सध्या आपण जर विचार केला बनपुरी टीमचा तर बनपुरी टीमकडे राहुल पाटील आहेत, नितीन आहेत, त्याचबरोबर आपण पाहिलं पार्थ आहेत, अशोक आहेत आणि छोटा बाहुबली विवेक वर्पे, त्याचबरोबर दीपक यांना देखील आपण यावर्षी 17 आम्ही पाहिलं बनपुरी प्रीमियर लीग मध्ये, त्यांची देखील बॅट तळपली होती. त्यामुळे एक 6 प्लेअर जर आपण पाहिले तर खूप चांगले प्लेअर त्यांच्याकडे आहेत आणि त्याच्यामुळे ही मॅच रंगतदार नक्कीच होईल, कारण एकीकडे खूप चांगला अनुभव आहे या टेनिस क्रिकेटवर पाटण तालुक्याच्या अधिराज्य गाजवणारी टीम समोर आहे, तर दुसरीकडे बनपुरी 11 बनपुरी ही देखील या पाटण तालुक्यातली एक मातब्बर टीम आहे, त्याच्यामुळे ही रंगत नक्कीच मॅच लढत अगदी रंगतदार होईल याच्यामध्ये तीन मात्र शंका नाही. 26 गरज आहे, 18 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. सुरुवातीला बघा युवराज, मला वाटतं थोडस चेंजेस केलंय. या अगोदर आपण पाहिलंय की विवेक वर्पे इनॅट नंबर 3 वर येत होता, आता विवेक वर्पे इनॅट नंबर 4 वर येत होता आणि आता आपण पाहतो विवेक वर्पे ओपनिंगला पाठवलं गेलंय. रणनीतीमध्ये थोडासा बदल केलाय आणि कॅप्टन कूल म्हटलो
तर वावगं ठरणार नाही. राहुल पाटील यांचा जर विचार केला तर एक नेहमी वेगळी स्ट्रॅटेजी घेऊन मैदानामध्ये हा कॅप्टन नेहमीच खेळत असतो. आणि आज आपण पाहिलं, मागच्या मॅच मध्ये गोलंदाजाचा पुरस्कार जरी मिळाला होता, दोनच धावा खर्च केला होता, तरी देखील शेवटचा स्पेल त्यांनी हाताळला होता. ही एक वेगळी रणनीती राहुल पाटील यांची या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणूनच की काय त्यांच्या नेतृत्वाखाली बनपुरी इलेव्हन बनपुरी चांगल्या फॉर्म मध्ये पाटण तालुक्यामध्ये आपल्याला दिसते. परंतु बीसीसी सनबूरला कोण विसरेल, शिवा जाधव पहिला स्पेल ते सरार गोलंदाजी अगदी बीट केलंय. थोडस राईस झाला टप्पा पडल्यानंतर यस्सी रक्षकाने आपलं काम केलंय रोहितने. पहा प्रत्येक एक एक बॉल युवराज खूप महत्वाचा असेल. 18 बॉल मध्ये करायच्या 26 धावा, त्याच्यापैकी एक बॉल गेला, आता करायच्या 17 मध्ये 26 धावा. इथे फटका चांगला आहे, नो चान्स, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला फेकून दिलंय, बॉल सीमारेषा पार, 1-2-3 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. पॉवर प्ले मध्ये असे शॉट अपेक्षित असतात फलंदाजाला, फलंदाजाकडून आपल्या टीमला. आणि विवेक वरपेने आपण म्हणलं तर अगदी बॅकफुट पंच, थोडस मागे गेला, पॉवर जनरेट केली आणि इनफिल्ड क्लिअर केलं. फक्त टायमिंग, त्याला माहितीये की 30 yards बाहेर बॉलला ढकललं तर आउटफिल्ड वेगवान आहे, आपण वारंवार ती चर्चा करतोय. पहिला बॉल डॉट आणि त्याचा वसपात आणि दुसऱ्या बॉलवर काढला तर चौकार आला. येस, पुन्हा एकदा तयार. समजदारीचं क्रिकेट, शांत संयमी खेळ कशा पद्धतीने करायचं. खरं तर विवेक वरपे एक आक्रमक खेळाडू आहे, परंतु आज त्याला माहितीये संघाला गरज काय आणि जी गरज आहे त्याचाच आज आपण पुरवठा केलं पाहिजे. कारण इथून जर गळती सुरुवात झाली तर बीसीसी सनबूर सारखी आपली देखील अवस्था होऊ शकते. त्यामुळे कॅप्टनने देखील हा सल्ला दिला असेल की ओपनिंग जोडीने जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युट करणं या मॅच मध्ये अगदी गरजेचं आहे. आणि म्हणूनच की काय ही स्ट्रॅटेजी राहुल पाटीलने बदलली आणि विवेक बर्पे यांनी जर पाहिलं चौकार आल्यानंतर एक सावध पवित्रा घेतलाय. शिवा जाधव पुन्हा एकदा तयार, कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढाई, परंतु सनील आहे त्यांचा कॅप्टन. आता आपण पाहिलं तर या बॉलवर आलाय डॉट बॉल, थोडस प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न शिवा जाधव यांचा राहील. आणि एक दोन अजून डॉट बॉल गेले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रेशर राईज होईल बनपुरी इलेव्हन बनपुरी टीम. पाच धावा स्कोर कार्ड वर लागल्या, तिथे मात्र फटका चांगला आहे, बॉल सिंगल फक्त मिळेल. हा फटका किती लाजवाब होता, परंतु या फटक्यावर फक्त सिंगल मिळेल, इथून मॅच टर्न होण्याची शक्यता होती. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर भौगोलिक परिस्थितीचा विचार करता एक फक्त सिंगल या ठिकाणी प्राप्त होईल. स्कोर कार्ड वर लागल्या आतापर्यंत 6 धावा. बंधनाचं षटक आहे, पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विवेक वरपेने एक चौकार ठोकून दिलाय आणि क्षेत्ररक्षण पहा, राहुल पाटीलसाठी एक मिडविकेट तैनात केलाय आणि डीप लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र पहा, पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी फक्त बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय आणि एक सिंगलच फक्त प्राप्त होईल. इथून मी म्हणेन एक चांगला स्पेल राहिलाय शिवा जाधव यांचं. पहिलं षटक पहिल्या षटकामध्ये आले 7 धावा आणि 26 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलंय. 12 बॉल मध्ये आता 19 धावांची गरज आहे. मी म्हणे सुरुवातीचे जर 2-3 बॉल या ठिकाणी चांगले पडले, आता रणजित जाधव आहे, रणजित जाधवच्या बोटामध्ये देखील जाधव आपण पाहतोय. बॉल टर्न करण्याची क्षमता रणजित जाधव कडे आहे, याच्याकडे फार मोठा अनुभव आहे क्रिकेटचा, त्याचा वापर या ठिकाणी करावा लागेल. परंतु समोर देखील तेवढाच धाकडबाज खेळाडू आपण पाहतो, विवेक वरपे छोटा बाहुबली, तर दुसरीकडे मास्टर माइंड या टीमचा बनपुरी इलेव्हन बनपुरी टीमचा राहुल पाटील. नक्कीच या षटकावर खूप काय अवलंबून असणार आहे. आपण पाहतो संघ टीमकडे काही खेळाडू कमी आहेत, त्यामुळे मंगलमूर्ती मराठवाडी टीमचे MS गारवा असतील, गणेश शिंदे आणि इतर सर्व खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चित्ररक्षण करतायत. टॅडीला आपण पाहतो जिंकली टीमकडनं. जो शनिवार म्हटलं की अनेकांचा कामाचा दिवस असतो, मात्र सर त्यामुळे असे ऍडजस्टमेंट होत असतात. आता 12 मध्ये 19 रणजित जाधव आणि समोर असेल विवेक वरपे. विकेट गेली नाही आतापर्यंत बनपुरी टीमची आणि सध्याच्या घडीला सध्या स्ट्रॉंग याच्यामध्ये तो आहे, पोझिशन मध्ये आहे. त्यावेळेस रणजित जाधवचा हा बॉल याला मिडॉनला क्लिअर करत लॉंगॉनला पाठवलं आणि एक रन मिळाली. विवेक वरपे आक्रमक शैलीचा फलंदाज, राहुल पाटील आक्रमकता आणि थोडासा संयम देखील त्याच्याकडे आहे, त्यामुळे ही चांगली पार्टनरशिप मला वाटतं आता जमायला सुरुवात झाली आहे आणि ती कुठेतरी हानिकारक ठरू शकते सनबूर टीमसाठी. थोडस माइंड सेट करण्याचा प्रयत्न राहुल पाटील आणि विवेक वरपे यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालाय. आणि मी म्हणेन थोडस डोक्यावर बर्फ ठेवून खेळतात, कारण आपल्याला आता 11 बॉल मध्ये करायचे 18 धावा कशा पद्धतीनं, मधीत एखादा षटकार ठोकण्याचा प्रयत्न जरूर असेल, परंतु स्वतःला शांत ठेवलं. परंतु जसा फिल्ड टॉस बॉल आला
तसाच त्याच वेगाने मात्र पाठवून दिलाय कौ कॉर्नरच्या डोक्यावर बॉल सीमारेषा पार षटकार. सांगण्याचा प्रयत्न करतात की फुल टॉस बॉल गेलाय, चूक झाली रणजित जाधव यांच्याकडून. सुरुवातीला आपण पाहिलं बॉल पहिल्याच बॉलवर आली सिंगल आणि त्यानंतर फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉल इथे चुकीला क्षमा नाही. हा देखील पहा मिडविकेट वरून शिवा जाधव येतात परंतु डीप स्क्वेअर लेगला जाणारा हा बॉल. थोडासा फंबलिंग झाला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि होय दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालाय. कारण जशी संधी मिळाली संधीचं सोनं केलंय. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला संध्या वारंवार येत नाहीत आणि आलेल्या संधीचं सोनं तुम्ही करणं फार गरजेचं आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये. मी म्हणेन ना युवराज अगदी समजदारीचा खेळ चालू आहे. सिंगल डबल वर कॉन्सन्ट्रेट केलं गेलंय, फुल टॉस मिळाला तिथे षटकारामध्ये परावर्तित केलंय. जशी संधी मिळाली त्या संधीचा मात्र फायदा उचलतात राहुल पाटील. गती परिवर्तन केलंय परंतु बॉल कुठपर्यंत जाईल एलिमिनेशन जास्त आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर थोडस बॉल राहिलाय आणि एक सिंगल मात्र दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढली गेली. आता जर आपण स्कोर कार्डचा विचार केला तर लागल्या 17 रन 17 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आठ बॉल मध्ये आता करायचे 9 धावा. एकही विकेटचं पतन नाही बनपुरी इलेव्हन बनपुरी टीमचं. ही महत्वाची गोष्ट आहे परंतु इथे बॉल हवेत बराच काळ राहिला होता आणि जजमेंट थोडस चुकलं तारेला लागले नक्कीच. त्यामुळे की काय बॉल ट्रॅव्हल होऊ शकला नाहीतर शिवा जाधव या ठिकाणी बरंच अंतर कापून तयार होते. परंतु एक सिंगल फक्त ऍड झाली. राहुल पाटील आता स्ट्राईकला असतील. राहुल पाटीलने स्वतःचा माइंड पूर्णपणे सेट केलाय आणि थेंबे थेंबे तळे सचे उक्तीप्रमाणे आता आपल्या टीमला अगदी हळुवारपणे पुढे घेऊन जात असताना पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. आणखी एक चुकी झाली, या चुकीला देखील माफी नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर सीमारेषा पार षटकार. युवराज दोन बॉल फुल टॉस आले रणजित जाधव यांनी टाकले गेले. गती परिवर्तन करायचं होतं परंतु कुठेतरी टप्पा चुकला आणि टप्पा चुकला तसं राहुल पाटीलने नक्कीच कार्यक्रम केलाय. नक्कीच आणि मला वाटतं की रणजित जाधव कुठेतरी यॉर्कर लाईन वर बॉल टाकण्याचा प्रयत्न करत होता पण ती लाईन त्यांना दोन्ही चेंडूवर मिळाली नाही आणि तो बॉल फुल टॉस गेला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहत असतो की यॉर्कर मिस केल्यानंतर तो फुल टॉस जातो. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 24 6 बॉल मध्ये 2 करायचे होता आणि 6 चेंडूमध्ये 2. अगदी पूर्णपणे बनगुरुडींच्या हातामध्ये सामना आहे. पूर्णपणे विवेकने आणि राहुलने यांनी हा सामना झुकवला बनगुरुडींच्या दिशेने. डॉट बॉल आलाय अजूनही संघर्ष रोहित यांचा सुरूच आहे. पण सनपूर टीमचा सुरू आहे. आता 5 मध्ये 2 दोघांपैकी एकाची जरी विकेट गेली ना तर कदाचित सामन्याला कलटणे मिळू शकते. मात्र सर या क्षणाला देखील अजूनही 5 बॉल 5 मध्ये करायचे 2. आणखीन एखाद दुसरा डॉट बॉल गेला तर इथे मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक सनपूर टीम करेल. इथे मात्र काय निर्णय लागेल. बॉल सीमारेषाच्या बाहेर आणि पुन्हा एकदा षटकाराने हा सामन्याला विवेक वरपेने या ठिकाणी फिनिश केलंय आणि इथे बनपुरी इलेव्हन बनपुरी ही टीम सेमी फायनल मध्ये धडक प्रवेश केलाय. येस बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय. राहुलला एक ओव्हर मध्ये एक विकेट 3 विकेट घेऊन फक्त एकच धाव खर्च केली. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल राहुल